इयत्ता चौथी, परिसर अभ्यास भाग दोन, शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र चा स्वाध्याय आज अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. एक, शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ टिंबटिंब युगाचा होता. उत्तर, शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता. दोन, शिवाजी महाराजांनी टिंबटिंब स्वराज्य निर्माण केले. उत्तर, शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. तीन, आपल्याला टिंबटिंब थोर कामगिरी पाहून प्रेरणा व स्फूर्ती मिळते. उत्तर, आपल्याला शिवाजी महाराजांची थोर कामगिरी पाहून प्रेरणा व स्फूर्ती मिळते. प्रश्न दुसरा, योग्य जोड्या लावा. अगटमधील एक, विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय. दोन, अहमदनगरचा सुलतान निजामशहा. तीन, विजापूरचा सुलतान आदिलशहा. प्रश्न तिसरा, वेगळा शब्द ओळखा. एक, स्वराज्य गुलामगिरी स्वातंत्र्य. यामध्ये वेगळा शब्द आहे गुलामगिरी. दोन, रयत प्रजा राजा. यामध्ये वेगळा शब्द आहे राजा. प्रश्न चौथा, एका वाक्यात उत्तरे लिहा. एक, प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणाऱ्या राजांची नावे लिहा. उत्तर, मुघल सम्राट अकबर, विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय अशा काही राजांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले. दोन, शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले. उत्तर, शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य हाती घेतले. तीन, शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली. उत्तर, रयतेवर अन्याय करणाऱ्या आदिलशाही व मुघलशाही या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली. चार, स्वराज्य म्हणजे काय. उत्तर, स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. पाच, शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी कोणाच्या कामगिरीचा उपयोग झाला. उत्तर, महाराष्ट्रात होऊन गेलेल्या अनेक संतांच्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोग झाला. We'll be right back.